चार गिव चार दिले टू टू कुलम चार दिले चार चार दिले सर दिस कुल टू मीट क्यू इज इक्वल टू टू कुलम दिलाय. क्यू इज इक्वल टू टू कुलम दिलेला आहे बरोबर. किती चार्ज दिलेले आहेत, एक चार्ज दिलेला आहे का दोन चार्ज. दोन दोन चार्ज म्हणजे काय येणार इक्वेशन गिवन गिवन बरोबर काय येणार क्यू वन इज इक्वल टू क्यू टू. क्यू वन इज इक्वल टू क्यू टू इज इक्वल टू किती दिलेला आहे टू कुलम. ओके किती दिलेला आपल्याला टू कुलम दिलेला आहे. टू कुलम ओके. त्यानंतर अजून काय दिलेलं आहे डिस्टन्स. डिस्टन्स किती दिलेला आहे टू मीटर. अजून काय दिलेलं आहे, अजून काय दिलेलं आहे नो सर. कॅल्क्युलेट काय करायचं सांगितलं फोर्स इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ओके ने अजून एक व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला. अजून कोणती प्लेस्ड इन एअर म्हटलेलं आहे बरोबर. प्लेस्ड इन एअर म्हणजे एप्सिलॉन आर्च व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे गिव्हन डाटा मध्ये. म्हणजे ते जे दोन चार्ज आहेत तर ते दोन चार्ज कशामध्ये प्लेस केलेले आहेत इयर मध्ये प्लेस केलेले आहेत. म्हणून एप्सिलॉन आर्च व्हॅल्यू काय त्या ठिकाणी वन. इक्वेशन काय ते आपलं फोर्स इज इक्वल टू नाईन इंटू टेन रेस टू नाईन 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 इंटू टेन रेस टू नाईन इंटू इंटू काय येणार क्यू वन इंटू क्यू टू अपॉन आर स्क्वेअर. क्यू वन इंटू क्यू टू अपॉन आर स्क्वेअर. Q1 Q2 into R चा स्क्वेअर into R चा स्क्वेअर. ओके तर आता इथे आपल्याला व्हॅल्यू माहित आहे. ते व्हॅल्यू आपण इथे पुट आउट करणार. म्हणजे ज्या काही गिव्हन व्हॅल्यू आलेल्या आहेत त्या व्हॅल्यू आपण या ठिकाणी पुट आउट केल्यानंतर काय येतं बघा. क्यू वन क्यू टू ची व्हॅल्यू काय आहे माहिती आहे आपल्याला किती आहे टू आहे. टू इंटू टू ओके. एप्सिलॉन आर आणि आर स्क्वेअर ची व्हॅल्यू माहिती आहे या ठिकाणी. एप्सिलॉन आर ची व्हॅल्यू किती वन आहे आणि डिस्टन्स चा स्क्वेअर सॉरी हा डिस्टन्स चा स्क्वेअर म्हणजे आर चा स्क्वेअर तो किती दिलेला आहे आपल्याला या ठिकाणी टू दिलेला आहे बरोबर. म्हणजे त्याचा काय येणार परत स्क्वेअर टू चा स्क्वेअर. यातलं काय होतील टू ला टू हे दोन्ही कॅन्सल होतील बरोबर. इथं काय टू इंटू टू आहे आणि इथं काय टू रेस टू टू म्हणजे काय फोर येईल हे पण फोर होईल. एकमेकाला काय होणार हे कॅन्सल होणार. म्हणजे जे काय आपला फोर्स येणार आहे तर तो फोर्स किती एफ इज इक्वल टू नाईन इंटू टेन रेस टू नाईन न्यूटन. फोर्स जो येणार आहे तर फोर्स किती येणार एफ इंटू टेन रेस टू नाईन न्यूटन. तर हे काय झालं या प्रॉब्लेमचं आन्सर. त्यानंतर सेकंड प्रॉब्लेम काय दिलेला आहे बघा. अजून साइड बाय साइड लिहून पण घ्या. हे प्रॉब्लेमची पीडीएफ तुम्हाला पाठवणार नाही. तुम्ही स्वतः लिहून घ्यायचे प्रॉब्लेम साइड बाय साइड. पहिला प्रॉब्लेम सर्वांनी लिहून घेतलाय सर लेक्चरच्या वेळी लिहून घ्यायचं आणि लक्ष हा लेक्चर काल तुम्हाला नोट्स पाठवलेत त्या नोट्सच्या नंतर लिहून घ्या प्रॉब्लेम. नोट्सच्या नंतर हे प्रॉब्लेम आले पाहिजे. टू चार्जेस
टू चार्जेस ऑफ 4 मायक्रो कुलम अँड 16 मायक्रो कुलम आर प्लेस्ड इन एअर सेंटीमीटर अपार्ट इन एअर एट हॉट हॉट पॉइंट बिटवीन point between the electric intensity sorry what is the electric intensity sorry what is the electric potential sorry electrostatic force What is the electrostatic force? The force म्हणत तरी चालेल करा बघू सवाल काय दिलेलं आहे गिव्हन कुलम दिले 4 कुलम 16 कुलम काय दिलेलं आहे 4 मायक्रो कुलम आणि 16 मायक्रो कुलम असे दोन चार्जेस दिलेले आहेत आणि ते दोन चार्ज 30 सेंटीमीटर अपार्ट इन एअर आणि व्हॉट इज द फोर्स तर त्यातला फोर्स कॅल्क्युलेट करायचा तर बघा Q1 इज इक्वल टू किती दिलेला आहे 4 मायक्रो कुलम बरोबर Q1 किती दिलेला आहे 4 मायक्रो कुलम Q2 किती दिलेला आहे 16 मायक्रो कुलम Q2 is equal to 16 microcoulomb. Q1 किती दिलेला आहे 4 microcoulomb आणि Q2 किती दिलेला आहे 16 microcoulomb. अजून काय दिलेला आहे डिस्टन्स दिलेला आहे डिस्टन्स किती दिलेला आहे 30 सेंटीमीटर अजून काय दिलेला आहे एप्सिलॉन आर ची एप्सिलॉन आर दिलेला आहे तो किती दिलेला आहे एप्सिलॉन आर 1 कशावरून काढला होतो एअर मध्ये प्रेझेंट अपार्ट इन एअर मध्ये प्लेस केलेला आहे म्हणून त्याचं व्हॅल्यू काय येणार एप्सिलॉन आर ची व्हॅल्यू काय येणार 1 येणार म्हणजे काय येणार हाच फॉर्म्युला आपण परत युज करणार आहोत ओके परंतु हा फॉर्म्युला युज करण्या अगोदर आपल्याला इथे काय करावं लागतं त्याचं कन्वर्जन करावं लागतंय आता इथे कन्वर्जन काय येणार 4 × 10⁻⁶ मायनस 6 इथं काय येणार 16 × 10⁻⁶ कुलम मध्ये येणार हे पण कशामध्ये कन्वर्जन झालं कुलम मध्ये त्यानंतर 30 सेंटीमीटर चं कन्वर्जन मीटर मध्ये केल्यानंतर काय होणार आहे 30 × 10⁻³ मायनस थ्री मीटर मध्ये कन्वर्जन करतात मायनस टू
सेंटीमीटरचं मीटर मध्ये कन्वर्जन करताय. काय येते सेंटीमीटर म्हणजे किती असतोय सफिक्स एसआय प्रिफिक्स मध्ये? 10⁻³ का 2? 2. कशामध्ये कन्वर्जन आलं मग मीटर मध्ये. आता ह्या व्हॅल्यू इथे ठेवायच्या आहेत. क्यू वन क्यू टू ची व्हॅल्यू, क्यू वन ची व्हॅल्यू किती आहे, क्यू टू ची आहे आणि डिस्टन्स ची व्हॅल्यू आहे. या व्हॅल्यू या ठिकाणी ठेवायच्या आपल्याला आहेत. काय क्यू वन ची व्हॅल्यू? 4 × 10⁻⁶. क्यू टू ची व्हॅल्यू काय? 16 × 10⁻⁶. ओके. एप्सिलॉन आर ची व्हॅल्यू किती आहे? 1 आहे. 1. आर्च व्हॅल्यू किती आहे? 30 × 10⁻². त्याचा स्क्वेअर आहे. हे जर आपण सॉल्व केलं तर याचं आन्सर किती येते बघा. कोण सांगते आन्सर? फोर्स इज इक्वल टू, कॅल्क्युलेशन करायचं, -6 जे आहे ते पॉवरच्या फॉर्म मध्ये आहे. लिहिताना तुम्ही पॉवरच्या फॉर्म मध्ये लिहा. 10⁻⁶ जी ही पॉवर दिलेली आहे. इथे काय आहे? -10 च्या ही जी पॉवर आहे तर ती पॉवर आहे. सर्ववरती 216 आहे. हा सर्ववरती 216 आहे. किती येते? 216. आवाज येत नाही तुमचा. किती येते? 216 येते. 216 वरती येते. खालचं कॅल्क्युलेट नाही केलं. पूर्ण आन्सर कॅल्क्युलेट करून सांगा मला. इथे काय येईल? 9 पॉवर आहे. -12 -6 -6 -12 होईल आणि -12 +9 अशा पद्धतीचा प्रॉब्लेम आपण लास्ट एकदा तिथे सॉल्व केलेला आहे वाटतं. इथे काय येणार? 9 × 4 × 16. या सगळ्यांचा गुणाकार करायचा. डिवायडेड बाय 30 × 30 त्याचा स्क्वेअर आहे म्हणजे 2 वेळा. ओके. आणि पॉवर काय आहे? इथे 10⁻⁹ आहे. 0.8 आन्सर येतो. 0.8 × 10⁹ बघा. इथं सॉल्व करून बघू आपण इथं काय येते बघू आन्सर. काय येणार न्यूमरेटर मध्ये? काय 9 × 4 × 16 आणि डिनॉमिनेटर मध्ये काय राहते? फक्त 30. 2 × 30 आहे. 30 × 30 आता पॉवरच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या पॉवरच्या पॅटर्न काय लिहू आपण? 10⁻² पहिली काय आहे? 10⁻⁹ आहे. परत काय आहे? -6. परत -6. आता इथे काय? 10⁻². 10⁻². आहे ना, मल्टिप्लाय केलं तर काय होईल? +−4 होईल. 10⁻⁴. ते -4 न्यूमरेटर मध्ये आहे. डिनॉमिनेटर मध्ये ते जर न्यूमरेटर मध्ये गेलं तर त्याची पॉवर काय होणार? +4. आणि हे जर सॉल्व्ह केलं तर काय येते बघा. ह्याचं सर्वांचं ह्याचं मल्टिप्लिकेशन करा. किती येते बघा? किती आलं मल्टिप्लिकेशन? 0.64 येते सर. फोर्स इज इक्वल टू किती येते? 0.64. इज इक्वल टू 0.64 बरोबर. आणि हे जर सॉल्व केलं तर ह्याचं किती येते?
हे वरचे जे पॉवर आहे ते पॉवर सॉल्व्ह करा, मग किती येते इन टू टेन रेस टू, किती येते टेन रेस टू वन, म्हणजे टेन झालं ते, म्हणजे 0.64 इंटू टेन. हे जर सॉल्व्ह केलं फोर सी इज इक्वल टू आपलं आन्सर काय आलं 6.4 न्यूटन. आन्सर काय आलं फोर्स इज इक्वल टू 6.4 न्यूटन. सगळ्यांनी प्रॉब्लेम लिहून घेताय का सर? सर काल मी बघितलं एक जरी मला प्रॉब्लेम सॉल्व्ह करून पाठवलं होता, त्यांनी काय सोडवलं होतं ते मला तर काय समजलेलं नाही, कोणतं काय सोडलं कोणत्या टर्म कुठे घेतलं, त्यामुळे आज प्रॉब्लेम घ्यायची वेळ आलेली आहे. नेक्स्ट घ्या, कन्वर्ट 4.8 इंटू 10^-20 इलेक्ट्रॉन होल इंटू जूल. इलेक्ट्रॉन होल इंटू जूल काय दिलेलं आहे? कन्वर्ट 4.8 इंटू 10^-20 इलेक्ट्रॉन व्होल्ट इंटू जूल. त्या ठिकाणी आपल्याला 1 जूल ची व्हॅल्यू माहिती असते, 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट व्हॅल्यू आपल्याला माहिती असते. 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट इज इक्वल टू 1.6 इंटू 10^-19 जूल. हे काय असते? 1 इलेक्ट्रॉन ची व्हॅल्यू असते. तर असे तुम्हाला प्रॉब्लेम 100% एक्झाम मध्ये विचारला जातो. ह्याच्यावरती 3 नंबरचा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यावरती प्रॉब्लेम असतोच, परंतु आपल्याकडे किती इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे? 4.8 इंटू 10^-20 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला एका इलेक्ट्रॉन व्होल्टची व्हॅल्यू माहिती आहे. असे आपल्याकडे किती आहेत? 4.8. त्याला काय करावं लागेल मग? मल्टिप्लिकेशन करावं लागेल का डिव्हायडेशन? एका इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू एवढी आहे, तर 4.8 × 10^-20 एवढ्या इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू किती असेल? तर असा क्वेश्चन विचारलेला आहे. तर बघा इथं इंटू याला मल्टिप्लिकेशन केलं, हे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर जे काय आन्सर येणार आहे तर ते आन्सर आपलं कशामध्ये येईल? जूल मध्ये येणार. म्हणजे इज इक्वल टू करा कॅल्क्युलेशन, 4.8 × 1.6 = −20 × −19 − 19 = −39 39. याच्यामध्ये येणार आन्सर हे जूल मध्ये कॅपिटल जी. ओके, नंतर नेक्स्ट बघा कशा पद्धतीचे प्रॉब्लेम आहेत. अजून हे झाले फर्स्ट आर्टिकल वरचे आपल्या. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी वरचा एक प्रॉब्लेम घेऊ आपण याच्यावरती. कॅल्क्युलेट द इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. Calculate the intensity of electric field at a point
पॉइंट 50 सेंटीमीटर 50 सेंटीमीटर फ्रॉम चार्ज फ्रॉम चार्ज 4.8 × 10⁻⁶ कूलम इन अ मीडियम ऑफ डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट काय करायचं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कॅल्क्युलेट करायचे म्हणजे आपलं इक्वेशन काय येणार आहे ई इज इक्वल टू कोण सांगतोय इक्वेशन फोर्स अपॉन कुलम फोर्स अपॉन चार्ज इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इज इक्वल टू एकच चार्ज राहणार आहे त्या ठिकाणी ओके क्यू अपॉन एप्सिलॉन आर आर स्क्वेअर ओके तर हा फॉर्म्युला युज करून आपल्याला सॉल्व करायचा आहे बघा गिवन काय दिलेला आहे गिवन क्यू इज इक्वल टू 4.8 × 10⁶ क्यू ची व्हॅल्यू दिलेली आहे नंतर अजून काय दिलेलं आहे सर याच्यामध्ये 2.15 सेंटीमीटर आर इज इक्वल टू 15 सेंटीमीटर नंतर अजून सर याच्यामध्ये अजून काय दिलेलं आहे डिस्टन्स इलेक्ट्रिक कॉन्स्टंट 3.6 इज इक्वल टू 3.6 परंतु आता इथे आपल्याला काय फक्त एक कन्वर्जन करावं लागतं 50 सेंटीमीटरचं कन्वर्जन जे आहे ते कशामध्ये करावं लागतं मीटर मध्ये कन्वर्जन करावं लागतं म्हणजे सगळे एका सिस्टम मध्ये युनिट्स होतात सर हा बोला 0.5 मीटर लिहिलं तरी चालते ना डायरेक्ट हो 0.5 लिहिलं तरी चालते काय अडचण नाही आता ह्या व्हॅल्यू मध्ये आपण हा जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युलामध्ये आपण काय ठेवूया व्हॅल्यू ठेवूया आणि सॉल्व करूया क्यूची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला क्यूची व्हॅल्यू या ठिकाणी पुट आउट केली 4.8 × 10⁻⁶ एप्सिलॉन आर्च व्हॅल्यू आहे 3.6 × 0.5 त्या ब्रॅकेट स्क्वेअर आहे 0.5 × 0.5 फक्त ते डबल आपण लिहिलेलं आहे आता हे सॉल्व्ह करा बघा याचा आन्सर किती येत आहे ई इज इक्वल टू सॉल्व्ह करताना कशा पद्धतीने सॉल्व्ह करणार काय येणार 9 × 4.8 आणि डिनॉमिनेटर काय येणार 3.6 × 0.5 × 0.5 पॉवरच्या टर्म बाहेर घेतल्या काय येणार पॉवरच्या टर्म 10⁻² काय ते 9 आहे त्यानंतर −6 एवढ्याच आहे 10 पॉवर बरोबर करा मग सॉल्व आता आहे ई इज इक्वल टू ई इज इक्वल टू काय तो फॉर्म्युला सांगा मला सर 3 × 10⁻³ 3 × 10⁻³
थ्री इंटू टेन टू पॉवर थ्री येते सर. थ्री इंटू थ्री इंटू टेन टेन ची पॉवर थ्री. टेन ची पॉवर थ्री. सर्व सॉल्व केल्यानंतर असे येते का? येस सर. नाही चुकीच आहे काय चुकलं बा. कॅल्क्युलेशन व्यवस्थित करा बघू. आधी डिवायडेशन करून मल्टिप्लिकेशन करा न्युमरेटरच. बघा न्युमरेटरच किती येत आहे. 43.2 43.2 43.3 10 raised to 3 3. बघा आपण कॅल्क्युलेशन करू इथं. काय आहे 9 into 4 43.2 डिवाइडेड बाय किती आहे त्याला 3.6 3.6 into 0.5 into 0.5 0.5 3 आंसर येतो. डिवाइड बाय परत 0.5 थ्री आन्सर येते सर. डिवाइड केलं फोर्टी एट इंटू टेन रेस टू थ्री. युनिट काय येणार ह्याला? युनिट काय असेल याच? न्यूटन. न्यूटन. काय कॅल्क्युलेट केले आपण? फोर्स आहे का इंटेन्सिटी आहे? इंटेन्सिटी कॅल्क्युलेट. न्यूटन पर कुलम. विसरले सर्व पाठ मागचा पाठ. ओम चलावाचे तर प्रॉब्लेम येतात सर्वांना सॉल्व करायला. आपण त्यावरचे बरेच घेतले ओम चलावाचे प्रॉब्लेम. सिक्स मीटर लॉंग कॉपर वायर हॅज डायमीटर 0.45 mm. If its resistance is 0.6 ohm, calculate its resistivity and conductivity. काय दिलेलं आहे? 6 meter लॉंग कॉपर वायर हॅज डायमीटर 0.45 mm. If its resistance is 0.6 ohm, calculate its resistivity and conductivity. काय दिलेलं आहे? गिवन लेंथ दिलेली आहे बरोबर. वायरची लेंथ दिली आहे. किती दिलेली आहे? 6 meter. ओके. त्यानंतर डायमीटर दिलेला आहे वायरचा. वायरचा डायमीटर किती दिलेला आहे? 0.6 mm. त्यानंतर रेजिस्टन्स दिलेला आहे. आर इज इक्वल टू 0.6 ohm. कॅल्क्युलेट काय करायचं? कंडक्टिव्हिटी आणि रेजिस्टिव्हिटी सिग्मा आणि
रो रो डायमीटर डायमीटर 0.45 0.045 रेजिस्टिविटी रेजिस्टिविटी किती येते 0.045 रेजिस्टिविटी काढायची आपल्याला रेजिस्टिविटी आली सर 0.045 नाही ना चुकीचं काढलं कन्वर्जन केलं नाही कन्वर्जन करून काढावं लागतं आपल्याला इथं आपल्याला काय दिलेलं आहे डायमीटर दिलेलं आहे त्याच्यावर आपल्याला रेडियस कॅल्क्युलेट करावी लागेल अगोदर क्रॉस सेक्शनल एरिया कॅल्क्युलेट करायचा सिम्बॉल घेऊ द्या अगोदर सर डायमीटर इज इक्वल टू 0.45 डायमीटर 0.45 ओके हे जेव्हा आपल्याला काय कॅल्क्युलेट करावं लागतं पहिल्यांदा रेडियस कॅल्क्युलेट करावं लागतं आर इज इक्वल रेडियस किती येणार आहे रेडियस किती येते बघा हे जेवढून आणि दुसरं कन्वर्जन काय करावं लागतं मिलीमीटरचं कन्वर्जन मीटर मध्ये करावं लागेल म्हणजे काय येणार इंटू 10^10 किती येणार आहे 0.45 × 10^-3 हे कशामध्ये आलं तुमचं ओहम मध्ये सॉरी मीटर मध्ये आता आपल्याला फॉर्म्युला माहित आहे रेजिस्टिविटीचा रो इज इक्वल टू फॉर्म्युला आहे काय रेजिस्टिविटी इज इक्वल टू फॉर्म्युला आर आर इंटू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन अपॉन लेंथ आर इंटू एरिया ऑफ क्रॉस सेक्शनल अपॉन लेंथ बरोबर आता आपल्याला इथे व्हॅल्यू माहिती आहे रेजिस्टिविटी इज इक्वल टू आर ची व्हॅल्यू किती आहे 0.6 बरोबर इंटू एरिया किती आहे इथं एरिया काय करावं लागेल आपल्याला पाय आर स्क्वेअर कॅल्क्युलेट करावं लागेल म्हणजे पाय ची व्हॅल्यू 3.14 इंटू रेडियसचा स्क्वेअर ही जी व्हॅल्यू दिलेली आहे तर ह्या व्हॅल्यूचा काय करावं लागेल आपल्याला स्क्वेअर करावं लागेल डिवाइडेड बाय काय आहे लेंथ लेंथ किती दिलेली आहे 6 मीटर बरोबर लेंथ किती आहे 6 मीटर म्हणजे डिवाइडेड बाय 6 करा बघू सॉल्व किती येते आन्सर काय येणार आहे 0.6 इंटू 3.14 इंटू 0.225 इंटू 0.225 किती आलं 0.09537 इंटू 10^-6 बरोबर आहे म्हणजे काय येणार 0.063 डिवाइडेड बाय ह्याला 6 आहे बरोबर ह्याला 6 ने डिवाइड करा काय येणार आहे 0.1589 इंटू 10^-6 किती येत आहे
एक जण सांगा आन्सर अगोदर. 0158 0.0 आवाज येत नाही शिंदे तुमचा. तुम्ही आन्सर सांगताय बरोबर पण आवाज व्यवस्थित येत नाही. 0.0158 × 10⁻⁶ 0.015 × 10⁻⁶ सर्वांचे येते का आन्सर असं? यस सर. याला युनिट काय येणार रजिस्ट्रीला? काय असतं युनिट रजिस्ट्रीच? ओम मीटर. ओम मीटर. ओके, ही झाली आपली रजिस्ट्रीटी. तर परंतु यापुढे आपल्याला पुढे जाऊन अजून एक कॅल्क्युलेट करायचं आहे कंडक्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटी साठी फॉर्म्युला काय येणार? कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू रेसिप्रोकल ऑफ रेसिप्रोकल ऑफ द रजिस्ट्रीटी, 1/रजिस्ट्रीटी. कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू reciprocal of the resistivity. Okay, jit the resistivity ji value ji aaleli aahe ti value it apun jar thevli kay yete baka. Kay yete 0.015 × 10⁻⁶. करा बघू सॉल्व्ह हे किती येते आन्सर. कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू 63.29. युनिट काय येणार आहे? × 10⁻⁶ काहीतरी असेल की पॉवर पॉवर असेल की काहीतरी त्याला. 10⁻⁶ नाही ना, आता हे −6 डिनॉमिनेटर मध्ये वरती आल्यानंतर +6 होणार. म्हणजे काय येणार? × 10⁻⁶ 10⁻⁶. युनिट काय येणार याला? युनिट काय असणार आहे जर कंडक्टिव्हिटीच? मोह. मोह डायमंड. काय युनिट असेल? सीमन पर मीटर किंवा आर युनिट काय सांगितलं? मोह मीटर. दुसरी युनिट काय असणार आहे? सीमन पर मीटर किंवा मोह पर मीटर. तर अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम घ्या. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे सर. हा बोला सर. फर्स्ट चॅप्टर मधले देखील. फर्स्ट चॅप्टर मध्ये आपण घेतलेली भरपूर प्रॉब्लेम. ओके सर. अजून काय अडचण असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा. तुम्हाला मी अजून सॉल्व्ह केलेले प्रॉब्लेम फर्स्ट चॅप्टरचे पाठवून देतो. अँड इलेक्ट्रिक आयर्न and electric iron of 100 ohm generates 378 kcal of heat in 30 minutes
30 minutes. What is the voltage of the mains? What is the voltage in main? Question mark. ब्रैकेट मध्य दिलेला है पुढे J is equal to 4200 joule per kilocalorie. Joule per kilocalorie. काय दिलेलं आहे बघा, एन इलेक्ट्रिकल आयर्न रेजिस्टन्स दिलेला आहे त्याचा, त्या आयर्नचा म्हणजे इस्त्रीचा रेजिस्टन्स दिलेला आहे 100 ओहम. त्यानंतर जनरेट्स 378 किलो कॅलरी, एच म्हणजे हीट दिलेली आहे, हीट एच इज इक्वल टू 378 के सी एल किलो कॅलरी. त्यानंतर टाइम दिलेला आहे, टाइम इज इक्वल टू 30 मिनिट, म्हणजे 30 मिनिट मध्ये तेवढी हीट बाहेर पडत आहे. आणि जे ची व्हॅल्यू दिलेली आहे, जे इज इक्वल टू 4200 जूल पर किलो कॅलरी. आणि कॅल्क्युलेट काय करायचं आहे, व्होल्टेज पी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, पी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, बरोबर. आता त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला माहिती पाहिजे, कोणता फॉर्म्युला युज करायचा होईल, कोणता लॉ युज करायचा, कोणता लॉ युज करायचा या ठिकाणी, कोणता लॉ युज करायचा, इक्वल टू आय आर, कोणता बी इज इक्वल टू आय आर, बी इज इक्वल टू आय आर. आय कुठे दिलं ह्याच्यामध्ये आपल्याला, आय दिलेला आहे का सर, जे इज इक्वल टू व्ही स्क्वेअर टी अपॉन आर एच, J is equal to V square T. V square T upon RH. T upon R. RH. H. हा फॉर्म्युला यूज करा आणि सॉल्व करा, बघू प्रॉब्लेम हा पटकन सॉल्व करा, तोपर्यंत मी प्रेझेंट घेतोय. प्रॉब्लेम सॉल्व करायचा सर्वांनी, फॉर्म्युला दिलेले आहेत, व्हॅल्यू पीची पी स्क्वेअर ची व्हॅल्यू फक्त कॅल्क्युलेट करायची.
ಹೌದು ಚಿಂದೆ ಚಿಂದೆ ಹೌದು थर्टी वन नंबर आहे का थर्टी थ्री सर्वांनी सॉल्व केला का प्रॉब्लेम रोल नंबर 33 हॅलो सर हा बोला रूट 3.3 सॉरी रूट 3.33 आन्सर येते किती येते 3.33 रूट स्क्वेअर रूट काढा की त्याचं आणि टाइम्स कन्वर्जन सेकंड मध्ये करून आन्सर काढा डायरेक्ट तसं आन्सर काढू नका टाइम जो आहे तो टाइम कशामध्ये काढा सेकंड मध्ये कन्वर्जन करा त्या टाइमचं आणि मग आन्सर काढा सर रूट मध्ये ठेवलं तर नाही का चालत काढायचं सर रूट रूट मध्ये नाही ठेवून चालत आन्सर आपल्याला काढावं लागतं त्या ठिकाणी प्रॉब्लेम सर्वांना लिहून घेतलाय का सर्वांनी येस सर सॉल्व करा मग या पद्धतीने त्याचा आन्सर येत आहे दिसतंय सर्वांना लिहून घ्या वाटलं असते दिसतंय का सर्वांना त्याचा फोटो काढून ह्या प्रॉब्लेमचा ग्रुपवर पाठवून देतो आणि तुम्हाला त्याचा आन्सर कॅल्क्युलेट करता येईल ओके रोल नंबर 33 आहेत का तुम्ही काय नाव टाकलं नाही का आता जॉईन झालाय सर हा बोला सर माझ्या मोबाईलचे चार्जर संपत आले मी लेफ्ट झाले तर चालेल किती नंबर आहे 29 पुढचे लेक्चर जॉईन करणार नाही का सर लाईट प्रॉब्लेम आहे जेव्हा लाईट येईल तेव्हा चालू करेल बर चालत